तर गुड मॉर्निंग यूट्यूब तात्या बघा कसं आमच्या आणि आमच्या सगळ्या भावाला बहिणीला गुड मॉर्निंग. चहा पाणी झालंय का नाही? मग झालंच असेल. तर बघा कसा पाऊस पडायला लागलाय. आज सकाळपासून पाऊस पडायला लागलाय. बाबा बाबा दाजी आले का? दाजी काय आणले? व्हिडिओ काढायला दाजी मी मटकी आणली. दाजीने बघा मटकी आणली. हे बाबा मटकी आणली आहे का? मटकी आणली. दाजी भाजी मंडी मध्ये गेले होते आणि दाजीनं मटकी आणली. दाजी गाडीवर काम नाही गेले? आता गाडी छत्री हातामध्ये कशी जाते? गाडी कशी चालवायची? छत्री कशी धरायची? पाऊस चांगला चालू इकडं. हा तेच. तर मित्रांनो बघू, चला दाजी मग आता आपण मटकी करूया. चला तुम्ही छत्री ठेव का? छत्री ना काल बरसात में मी दिसते का नाही? दिसते का नाही? उलटा कॅमेरा धरलेला आहे आता ना. तर जाऊ आता, गाणं म्हणते मी एक आणि चला आता. मित्रांनो बघा कसा पाऊस पडायला लागलाय आमच्याकडे. आज सकाळपासून लय म्हणजे लय 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 पाऊस पडायलाय. तर बघू शकताय तुम्ही वातावरण कसं झालंय. छत्री ना काल बरसात में भीग जाने दे, भीग जाने दे भीगी रात में. चक्राली का कॅमेरा फिरवायला ना. हे पहा मित्रांनो, मी चाललो आता चिवडा आणायला चाललो. ते तिला हुसळ बनायची ना. हां हुसळ बनायची तर दुकानात चाललो आहे. बघा दुकानातून चिवडा आणायचा आहे आणि ते बी बरं झालं, नाही तर काय आपले 100-200 रुपये गेले असते, नाही तर मटण मागितलं असतं तिनं. बरं झालं ना पण हे की नाही? हां इकडे दुकान दुकानात चालू आहे आता मस्त. आणि सर पाणी ते बघा कुत्र किती खतरनाक डोळे त्याच्यावर. आलं बघा जवळजवळ दुकान आता, नाही तर मग मला काय करलं असतं? मटण आणावं लागलं असतं. आलं बघा दुकान आता जवळजवळ घरापासून बऱ्याच लांब दुकान. हे बघा पाणी का पुऱ्या रोडनं पाणी झाले. चिवडा घेतला हातामध्ये, असं हातात नाही इथं ठेवून गेला चिवडा. चाललो आता काही काही बोलते तुम्ही लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडे. आलो पा घरी आता. का आमचा सूर्य कसा बसलाय गाडीला राखण बसलाय. सुरू भाऊ हे पा सूर्य आमचा भाऊ. सूर्य आलो पा घरी आता. अरे काय चाललंय सांगू बाई, मटकी तयार चालू काय? अरे किती वेळ चाललंय तुला हे काम? हा चिवडा आणला ना तुला घरामध्ये? आठ तारीख 1 मिनिट तयार करते. पाऊस यायला बघा ना कसं आहे का. धुवायला लागलाय मी मटकी, वास यायला लागलाय. माहितीये मटकीचा कसं आणली वा? आज इतकी चांगली मटकी आणली तरी तुला वास येतो काय? अरे तुला सर्दी झाली तस? मटण आणलं असं त्याचा वास नसतो आला तुला? त्याचा नाही वास घेतो पाहता तुम्ही मित्रांनो. आता मटण जर आणलं असत मटणाचा नाही वास घेती, लगेच चिरायचं सुरुवात करती आणि लगेच बोन सुरुवात करती. मटकीचा स्वतः जाय म्हणत मग काम जात नाही बरं तू? हा कथा इथून जायचं चांगला वास मस्त वास यायला. अजून एक वाट होत्या दाजीला कडीपत्ता झाड कसं बांधलं? मी पाहिलं तुम्ही
पा किती भारी बांधलं झाड. आता ते झाड मोठं असं बरं का, पण ही म्हणली की झाडाच्या फांद्या तोडा. पण म्हणला झाडाच्या फांद्या नाही तुझी, काय करतो माहिती आहे का, त्याला मस्तपैकी बांधतो म्हणतो. हे बघा बघाय अरे मोड नाही झाड, इतक्या जे झोपलो होते झाड, इतका मस्त वास येतो ना कडीपत्त्याचा. खरं तुम्ही एक गावणार कडीपत्त्याचा. हे बघा त्याला कसं बांधलंय मी, कसं बांधलं असं बांधा बाजार. हे बघा बघा किती मोठं झाड आहे. तर मित्रांनो खरं सांगेल पावसाळा ना आता, तर पावसाळा म्हणजे हे का बघितलं का, एक एक कडीपत्त्याचं झाड प्लीज लावा, एक एक तुमच्या घरी कुंडीत लावा. नाही तर एखादं तुमच्याकडं मटकं असलं ना जुनं मटकं, तर त्याच्यात पण तुम्ही वावरातली थोडी माती आणून किंवा बाहेरची तुमच्या घरासमोरची माती आणून त्याच्यामध्ये एक एक होय ना कडीपत्त्याचं रूप लावा. बनवा लवकर जरा. अरे आजची दिवस होती की नाही मटकी घेऊन सर, काय इतक्या वेळ लावती काय. टमाटे कांदा जिरे मोहरी ते टाकले करून नाही आणि भाजी तुम्ही मग सांगायचे करून आणायची. मग मला घडी 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 दुकान पाठवतील काय म्हण नाही भरलं तुम्ही पेमेंट झाली तुम्ही 2000 सुद्धा काय म्हण नाही भरलं. सांगा किती प्रॉब्लेम व्हायला लागली आम्हाला, बार 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 दुकानात जावं लागलं. मी टाकली हळद ते आपलं घरचा मसाला आणि आज परवीन नाही आहे तर परवीन आपली भाजी जरा चांगली होणार नाही आहे. म्हणजे आंबारी मसाला नाही आहे आपला. अरे मग एक काम कर मी पुढे घेऊन येतो ना. अरे आता आणतो 2 मिनिटात तर काय रे. पण जम नाही पडत दाजीला, जाऊन आणलीस त्याने 11 आंबारी मसाला. काय की आंबारी मसाले टाकल्याच्यापर्यंत तुम्हाला माहित आहे ना मला भाजी आवडत नाही आणि मटकीच्या उसळमध्ये लागते म्हणजे लागतोच आहे मसाला, त्याच्यामुळं टाकीच राहते. भाजी चांगली व्हायला पाहिजे ना, काही ना काही कमी आलं कुठ चांगलं वाटत नाही. मटण असल्याशिवाय काय नाही चांगलं होत, मला नाही पटत मटण कसं काय चांगलं होत. भाजी करता करता 3 बाई आल्यात घट द्यायला, सगळ्या भाजीचा पचका हे असं बघा. आज गट आहे आमच्यावाला आणि असं लय प्रॉब्लेम होतोय हो गटाचा, त्याच्यामुळे गटामध्ये कुणीच नाही जावं लय बे करेल. तर बघा आता बंद करू करू बंद करू करू मी बाहेर गेले, आता टाकूया आपली मच्छी. अरे मस्त पैकी धन धन मटकीची उसळ आहे, एकदम मस्त पैकी आली. त्याच्यामध्ये चिवडा पण जाणार आहे. हा घेऊया हा आणि मटकीची उसळ खावाटी. मी तुम्हाला म्हणले ना पावसाळ्यामध्ये आहे ना थोडं मटण कमीच करणार आहे, तर पण मटणचं ध्यान यायला लागलंय आज सकाळी सकाळी नाश्त्याचं बरं का. खरं म्हणलं तर चला असो काय बात नाही, मटणच खावा काय असं मान नाही. दाजी म्हणले आज मटण नको मी का करायला, मी म्हणलं चल आता आपण याला शिजू देऊ थोडं. बघा आपली मटकी पण मस्त पैकी शिजली आणि हे माझ्या आवडीचं सॉंग आहे, मला लय आवडत आहे ते गाणं त्याच्यामुळं. आणि मी चपात्या करता करता उठले बरं का, तेवढं शॉट घ्यायचं. हा बघा चपात्या पण चालू आहेत आणि ते शॉट घ्यायसाठी मी चपात्या करता करता उठले आहे. तर आपल्यावालं मटकीची उसळ मस्त पैकी शिजली आणि आपण त्याच्यामध्ये टाकूया आता चिवडा. दर चिवडा देते इकडं एक मिनिट हा थांबा. हे उर आता तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकू शकता, तर पण मला शेंगदाण्याचा कूट नाही टाकायचा म्हणजे नव्हता शेंगदाण नव्हते म्हणून मी हे आज टाकले. आणि याला हलवून घेऊ अशी आपली जी झाली उसळ आता आपली झाली रेडी झाली. याच्यावर टाकणार आहोत आपण दही मस्तपैकी झाली. वाव बघा आहे का झाली का नाही मस्तपैकी, आहे की नाही.
मग एकच नंबर झाली हा. झन झन चम चम चम. आणि इकडे चालत आपल्या चपात्या करणं हाय का नाही. आणि दाजीचं बघा इकडे काय चाललंय बघा. या मित्रांनो जेवण घेऊन करायला या मित्रांनो हा मित्रांनो बहिणींनो या. आणि नाटक पाहिलं का पाहिलं म्हणजे आम्हाला काय आम्हाला मटकीची उसळ आणि दाजीला मटण. हा रातचं मटण खायला लागले ते म्हणजे रातचं ते बघा ऐका रातची भाजी जी होती का ती खायला लागले तर कारण की रात्री त्याने भाकर नव्हती खाली दाजीनं आले तर तसेच झोपलेत वावरातून आले तर तसेच झोपलेत म्हणून त्याने हे का भाकर नव्हती खाली. आणि आम्ही सगळ्यांनी खाल्लं होतं पण त्याच्या वाटेचं तशीच भाजी राहते. मी खाणार होती आता पण त्याला वाटलं आता ही चपात्या करती चपात्या करण्याच्या आधी पटकन खाऊन घ्यावा नाही तर ही राक्षस ठेवणार नाही हाय की नाही. त्याच्यामुळे बघितलं मे बी लवकर उठा आपलं काम चालू करा. लय शाणे आहे दाजी हा चपाती दोन चपाती झाले बघितले. हा पण आता आपल्याला आहे ना तुडायचं बिल टाकायची बघा बघाल ना हे राजी चिवडा बघाल ना बघा बघा बघाला काही कसं माहिती का याच्यावर दही टाकते मी. हा दही टाकत नाही मी याच्यावर तुम्ही दही टाकू शकता तर मस्त पैकी. पण कसं आहे आपण जेव्हा आपल्याला घ्यायचं आहे समजा जे भाजी याच्यामध्ये ताटामध्ये तेव्हा तुम्ही उरून दही टाकू शकताय कारण की सगळं मिक्स होईल ना त्याच्यामध्ये. आणि आता कसं आहे कोणाला घरामध्ये आवडत आहे दही कोणाला नाही आवडत आहे हाय की नाही. तर त्याच्यामुळे आता आम्हाला तर पडते पण बाकीच्याला आमच्या जे आमच्या लेकर आहेत त्याला नाही पटत तसं. तर त्याच्यामुळे आता मी वरूनच दही टाकणार म्हणजे घेणार जेव्हा आपल्याला भाजी घ्यायची तेव्हा. तर मग ओके मग करा एक एक लाईक. आता मी पण जेवण करते चपाती तर झाल्यात नाही वाले ओके नाही. तर मित्रांनो या मग जेवायला मस्त पैकी मी घेतली आता उसळ हे बघा आणि आता याच्यात टाकायला लागले दही. तर असं तुम्ही दही टाकू शकताय वरून ज्याला समजा नाही आवडत आहे त्याच्यामध्ये. तर आता मी टाकून घ्यायला लागले दही. वाव बघा ऐका ऐका नाही मस्त पैकी हा एकदम भारी. आणि आज काहीतरी मस्त आज आपण चणचण झमझम छमछम खायला लागलो तर म्हणजे आपली मटकीची उसळ. तर नक्कीच खायला या मटकीची उसळ. आणि हो एक एक लाईक ठोका ज्याने ज्याने अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ज्याने ज्याने अजून सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा. उलटा कॅमेरा घेतलेला आहे मी आता कारण की तुम्हाला पण माहिती आहे. आणि आज मटकीची उसळ नक्की या खायला एकदम मस्तपैकी छान खा स्वस्त खा आणि स्वस्त राहा हाय की नाही. एकदम मस्तपैकी काय म्हणणार मग भाऊ बाईल ना या म्हणा जेवायला सगळेजण अजून सगळेजण जेवायला. तर या सगळेजण जेवायला दाजी पण जेवत बघा दाजी सोप्यावर बसले. दाजीचं काय आज ताळमेळ जमा नाही कधी खाली बसतात कधी बसतात कधी सोप्यावर बसते. तर आता सोप्यावर बसले तर दाजीला लिंबू लागतंय बघा लिंबू लिंबू कांदा कांदा लिंबू दाजी लागतंय दही पण लागतंय दाजीला. आज दही नाही घेतलं तर ओके मग बाय सगळ्याला. एक एक लाईक करा एक एक कमेंट करा नक्की शेअर करा एक एक व्हिडिओ आणि बाय सगळ्याला. टेक केअर लव्ह यू.